गेल्या वर्षी गुटखा जप्तीची कारवाईनंतर अकोट फाईल पोलिसांच्या छळाला कंटाळून उगवा येथील आशिष अडचुले याने आत्महत्या केली। त्याने आत्महत्यापूर्व तयार केलेल्या व्हिडिओत पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडाल्याने थेट न्यायाधीशांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे। सन 2021 मध्ये एका गुटखा प्रकरणात आशिष अडचुले यांच्यावर कारवाई झाली। हे प्रकरण तुर्तास न्याय प्रविष्ट आहे। या प्रकरणात अकोट फाईल पोलिसांनी नाहक गोवले आणि मोठ्या प्रमाणात संघटितपणे पैसा उकळल्याचा आरोप आशिष अडचुले यांनी तयार केलेल्या व्हिडिओत केला आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाला होता। उगवा येथील आशिष अडचुले यांनी मंगळवारी गळफास लावत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे। गुटखा प्रकरणात झालेल्या त्रासाला कंटाळूनच आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे। दरम्यान या प्रकरणात अकोट फाईल पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम यांनी कॅमेऱ्यासमोर कुठलीच माहिती तसेच प्रतिक्रिया दिली नाही। त्यांनी या प्रकरणात केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे सांगितले। त्याचबरोबर या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी SDPO सुभाष दूधगावकर यांच्या नेतृत्वात एक चौकशी स्थापन केली आहे अशी माहिती मिळाली आहे। दरम्यान पोलीस दलामध्ये या व्हिडिओने चांगलीच खळबळ माजली असून गेल्या काही महिन्यांपासून अकोला पोलीस दलावर अनेक आरोप होत आहेत, त्यात आणखीन भर आता पडली आहे। आशिष अडचुले याने आत्महत्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओत अनेक आरोप केले आहेत। हॅलो जसाब, हे माझं शेवटचं बयान आहे। अकोट फाईलच्या पोलीस लोकांनी मला लय फसवलं। माझे 5 पाकिटं पकडले, 3 म्हणून 1,00,000 रुपये हँड कॅश घेतले की मी तुझ्यावर केस लावत नाही, तू पैसे दे। पैसे घेतल्यावर तेनं सांगितलं की बाबा आमच्याकडे लय पैसे काय लागे, आम्हाला केस लावाच लागते, तर आम्ही तुझ्या रिमांड मागत नाही, तुझ्या आम्ही पद्धतशीर तारा केस लावतो, तू टेन्शन घेऊ नको। हां, हे नंबर दबावात घेतलं तर नितीन सुशील लागे पांडे साहेब, इंगळे साहेब, इंगळे साहेब असलम साहेब, तोपकर मेजर, दाते मेजर, पवार साहेब, छोटू पवार, अकोट फाईलचे आहे ते अजून युद्ध करून होते, ते नाव मला सध्या आठवून राहिले। आता तर हिनं मला दबाव घेतलं आणि हिनं मार केस लावली। मी दुकानदार, मी काही गुन्हेगार नाही आहे। जसाहेब हा वेळ तुमच्या पाशी येईन, तुम्ही यायला पाहिजे काय आता तुमच्या हिशोबानं, की पोलिसवर माझ्या विश्वास राहिला नाही। हे पोलीस लोक यायला मी हप्ताही दिला, त्या भांडे बदलून गेला, दयान द्यायला त्याला मी हप्ता दिला, यनकर मेजर त्याला मी हप्ता दिला, तर मावटी माल नव्हता, येनं मार खोटी केस लावायला मुलं साहेब, जस साहेब ते तुम्ही पाहिजा आता काय आहे। तर हा माझा व्हिडिओ शेवटचा आहे आणि हा व्हायरल होईन, तर तुम्ही पाहिजा।